नमस्कार मंडई आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण अबाउट हॅलोजन डेरिवेटिव्सचा एम एस टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी टूचे पी वाय क्यूज ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण अराऊंड एक ट्वेंटी ट्वेंटी फाय क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे जे चाप्टर नंबर टेन्थमधून आले होते तर चला स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला बघा पहिला क्वेश्चन काय आहे आपल्याकडे विच ऑ विच अमंग द फॉलोइंग कम्पाऊंड अंडर गोज एस एन टू रिॲक्शन बघा एस एन टू रिॲक्शन काय असते तर रिॲक्शन uh, ज्याच्यामध्ये जो काही अटॅक होतो न्यूक्लिओ फाईलचा अटॅक आणि uh, जो काही आपला लिव्हिंग ग्रुप आहे लिविंग ग्रुप म्हणजेच कोण हॅलोजन तर हा जो काही निघून जाणार आहे न्यूक्लिओ अटॅक करतो आणि लिव्हिंग ग्रुप जे निघून जाणार आहे ह्या दोन्ही गोष्टी एकाच स्टेपमध्ये होत आहेत म्हणजे कसं असतं रिॲक्शनमध्ये बघा तर समजा मी लिहिला आर सी एल तर ह्या आर सी एलवरती वरती आपला न्यूक्लिओफाईल अटॅक अटॅक करतोय आणि इथून सी एल निघून चाललाय सो याचा रिझल्ट काय असतो तर याचा रिझल्ट बनतो आपल्याकडे की आर डॅश सी एल डॅश न्यूक्लिओफाईल अशी ही ट्रान्झिशन स्टेट बनते आणि त्यामुळे ह्या रिॲक्शनमध्ये जनरली असं असतं की वन डिग्री किंवा वाले जे असतील हे जनरली ह्या रिॲक्शन जास्त देतात का जास्त देणार आहेत कारण क्राउडिंग कमी असतं ना इथे सिन्स क्राउडिंग कमी आहे स्टेडिंग हिंड्रन्स नाही लागत आहे स्टेडिंग हिंड्रन्स नाही लागत आहे तर रिॲक्शन इझिली होणार दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ट्रान्झिशन स्टेटमध्ये कसं असतं की कार्बन जो आहे ना तो पाच बॉन्ड बनवतो टोटल ओके टेम्पररी असतात हे सो पाच बॉन्ड बनतात सो त्यामुळे आपण प्रिफर करतो वन डिग्री ऑर मिथाइल Right. राईट तर आता कम्पेअर जर केलं तर ऑप्शन ए आपल्याकडे पहिलाच कट डाऊन होऊन जातो कॉज तो जो कार्बन आहे आपला टू डिग्री कार्बन आहे बघा लक्षात ठेवाल थ्री डिग्री म्हणजे काय तर त्याला तीन कार्बन आहेत टू डिग्री ज्याला दोन कार्बन आहेत वन डिग्री ज्याला एकच कार्बन आहे आपण हे कार्बन सांगतोय कार्बन त्याला एकच कार्बन कनेक्ट झाला असेल तर वन डिग्री असा कार्बन ज्याला दोन कार्बन कनेक्ट झालेत तो टू डिग्री आणि ज्याला तीन कार्बन कनेक्ट झालेत तो थ्री डिग्री तो का था, ले आप ले चे आप तर राहिले काय आता राहिले आपल्याकडे बाकीचे तीन ऑप्शन ज्याच्यामध्ये आपल्याकडे आयोडीन आहे बी आर आहे आणि सी एल आहे मग याच्यामध्ये जर आपण लिव्हिंग ग्रुप कम्पेअर केले तर वॉट वी नो इज आयोडीन इज गुड लिव्हिंग ग्रुप ॲज कम्पेअर्ड टू ब्रोमिन ॲज कम्पेअर्ड टू सी एल ॲज कम्पेअर्ड टू फ्लोरिन हा असा आपल्याकडे सिक्वेन्स असतो आयोडीन हा पटकन निघून जातो त्यामुळे आपला ऑप्शन बी करेक्ट बनणार आहे ओके बघा सेकंड क्वेश्चन बघूया विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन डज नॉट ऑकर कोणते रिॲक्शन होत नाही असं विचारलं आहे त्यांनी बघा आणि ऑप्शन आपल्याकडे हे के ओ टू ए जी एन ओ टू ए जी सी एन आणि के सी एन आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन बघतोय आपण इथे पण एक टेबल आहे टेक्स्टबुकमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शनचा अराउंड आठ रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये सो त्यापैकी ह्या चार रिॲक्शन्स आता त्यापैकी तुम्हाला हे ऑलवेज रि लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ए जी येतो ना रे जी असतो तेव्हा बॉन्डिंग जे आहे ते तुम्हाला करायचं आहे थ्रू नायट्रोजन ए जी असेल तेव्हा बॉन्डिंग कुठून करणार नायट्रोजनमधून करणार त्यामुळे बघा इथे ए जी एन ओ टू आहे नायट्रोजनमधून बॉन्डिंग आहे तर करेक्ट असणार आहे ही रिॲक्शन करेक्ट आहे म्हणजे ती होणार आहे ठीक आहे देन इथे जी सी एन आहे बॉन्डिंग थ्रू नायट्रोजन आहे तो येस करेक्ट आहे होणार आहे इथे पोटॅशियम घेतलं आहे आपण आणि बॉन्डिंग जे आहे ते ऑक्सिजनमधून दाखवलं आहे ऑक्सिजनमधून दाखवलं आहे म्हणजे हे पण करेक्ट झालं आणि इथं आता बघा के सी एन दिलं आहे तर के सी एन असताना बॉन्डिंग जे आहे ते कार्बनमधून व्हायला पाहिजे का कार्बनमधून कॉज इथे हे अशी कंडिशन असते के प्लस आणि सी एन मायनस ठीक आहे तर मग अटॅक जो आहे तो कार्बन करतो आता ह्यांनी इथे दाखवलं आहे एन सी एन सी दाखवले तर हे रॉंग झालं त्यामुळे आपला कोणती रिएक्शन होत नाही हा विचारलेला ऑप्शन तर ऑप्शन डी करेक्ट झाला ती रिएक्शन होणार नाही ओके इथे लक्षात ठेवाल दोन्हीमध्ये की जेव्हा जेव्हा एजी असेल ना रे एजी सिल्वर असेल तेव्हा जे बॉन्डिंग आहे ते करायचे आपल्याला थ्रू नायट्रोजन आणि जर पो पोटॅशियम दिला असेल तर आपल्याला बॉन्डिंग करायचंय ऑक्सिजनमधून नाहीतर कार्बनमधून बघा नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण विच द फॉलोइंग इज लुकास रिएजंट लुकास रिएजंट विचारलाय आपल्याला बघा लुकास रिएजंट जो आहे स्टार्टिंगलाच येतो अल्कोहोलचं कन्वर्जन अल्कोहोलचं कन्वर्जन आपल्याला आर एक्समध्ये करायचं असतं तिथे ही लुकास रिएजंट ही कन्सेप्ट आलेली आहे ठीक आहे आपण एक लुकास टेस्ट पण यूज करतो टू आयडेंटिफाय की कोणत्या टाईपचं अल्कोहोल आहे इथे एक रिएक्टिव्हिटी ऑर्डर असते की थ्री डिग्री हा फास्ट रिएक्ट करतो थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण देऊन ठेवतो आहे थ्री डिग्री फास्ट रिॲक्ट करतो टू डिग्री जो आहे तो स्लो रिॲक्ट करतो आणि वन डिग्री जर असेल तर तो ओनली ऑन हिटिंग रिॲक्ट करतो ठीक आहे ओनली ऑन हिटिंग रिॲक्ट करतो तर मग जे काही प्रेसिपिटेट ऑर इथे बेसिकली आपण टर्बिलिटी ही टर्म यूज करतो जी काही टर्बिलिटी येणार आहे गढूळपणा येतो सॉल्युशनला तर तो जो गढूळपणा येणार आहे ना तो कधी येतो आहे त्या बेसिसवर आपण हे डिसाईड करतो इथे लुकास रिएजन कोण आहे आपला तर दॅट इज युअर एच सी एल अँड झेड एन सी एल टू अनहायड्र झेड एन सी एल टू नेक्स्ट क्वेश्चन बघा विच ऑफ द अमाऊंट विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅव हायएस्ट बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाला आहे ते विचारलंय ऑलवेज रिमेंबर बॉइलिंग पॉईंट जे आहे ते प्रपोशनल असतात नंबर ऑफ कार्बनशी जसे कार्बन इन्क्रीज होत जाणार तसा बॉइलिंग पॉईंट काय होतो आपला इंक्रीज होतो काय इंक्रीज होतो कॉज वॉल फोर्सेस इंक्रीज होतात ठीक आहे जसं कार्बनचं काउंट वाढत जातो ना तसे वॉल फोर्सेस इंक्रीज होतात आणि त्यामुळे बॉइलिंग पॉईंट पण काय होतो तर इन्क्रीज होऊन जातो आता इथे जर कम्पेअर केलं इथे दोन कार्बन आहेत बघा इथे तीन कार्बन आहेत इथे एक कार्बन आहे आणि इथे वन टू थ्री आणि फोर असे चार कार्बन आहेत सो सिम्पल आहे जे जिथे जास्त कार्बन त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे नेक्स्ट क्वेश्चनला शिफ्ट करू आपण आज थोडासा आवाज माझा नीट नाही आहे सो ट्राय करतो मी क्लिअर बोलायचं बट ठीक आहे तुम्ही थोडं स्लो मोशनमध्ये पण बघाल वाटल्यास जर एखादा शब्द क्लिअर नसेल झाला तर नेक्स्ट वन विच अमंग द फॉलोइंग कम्पाउडस कन्व्हर्ट्स अल्किल हेलाइड टू नायट्रो अल्केन बघा रिएक्शन काय सांगितली आपल्याला अल्किल हेलाइट दॅट इज आर एक्स ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे आर नाइट्रो अल्केन्स अल्किन्समध्ये कन्वर्जन करायचं आहे तर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला नायट्रोजनमधून बॉन्डिंग असेल नायट्रोजनमधून बॉन्डिंग असेल तर आपल्याकडे लागतो ए जी सिल्वर ठीक आहे तर इथे बनवायचं आहे नायट्रो कंपाउंड त्यामुळे पहिले तर नाइट्राइट पाहिजे सो वाले ऑप्शन आधीच कॅन्सल केले राहिले दोन पोटॅशियम नाइट्राइट आणि सिल्वर नायट्राईट तर त्यापैकी नायट्रोजनमधून बॉन्डिंग सिल्वरच्या वेळेस होईल इथे ऑप्शन झालं कडे सिल्वर नायट्राईट हा मला अगेन न्यूक्लियोफिलिक सबस्क्रिप्युशन रिएक्शन टेबल आहे टेबल तो छानपैकी लक्षात ठेवायचा ऑप्शन नाही आपल्याला ऑर्गेनिक म्हटलं की त्या ज्या रिॲक्शन आहेत ना आपल्याकडे त्याचा फ्लोचार्ट बनवायचा एक छान असा फ्लोचार्ट बनवायचा आणि तो परत परत रिव रिपीट करायचा परत परत रिपीट करायचा माझ्या चॅनलवर ते वन शॉटचे व्हिडिओ पण असतीलच ते वन शॉटचे व्हिडिओ बघताना नुसते बघत बसलात ना आता काही लक्षात नाही राहणार बघताना ते हाताखालून पण गेलं पाहिजे सो नोट्स पण बनवत जायचं नेक्स्ट बघू आपण विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज विने विचारलंय त्यांनी आता क्लासिफिकेशनवरचा हा क्वेश्चन आहे इंट्रोडक्टरी पार्ट आहे चॅप्टरचा क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तर त्याच्या अंडर त्याच्या अंडर आपल्याला हा पॉईंट दिसेल विनिलिक हेलाइड्स विनिलिक काय असतात कंपाऊंड तर सी सी डबल बॉन्ड अल्कीन जे असतात ना त्यांना आपण वाले कंपाऊंड म्हणतो तर सी सी डबल बॉन्ड आहे आणि त्याला जर हॅलोजन कनेक्ट झालेला असेल तर हा वाला कंपाऊंड झाला आपला विनिलिक हेलाइड आता बघा स्ट्रक्चर जर ड्रॉ केले आपण टू क्लोरो प्रोपेन म्हणजे काय प्रोपेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तीन कार्बन असतील आणि सेकंड कार्बनला सी एल असेल बाकी हायड्रोजन मिल नाही टू ब्रोमो टू मिथाईल प्रोपेन म्हणजे काय असणार आहे अगेन तीन कार्बन असतील एक त्याच कार्ब मधल्या कार्बनला मिथाईल आहे आणि त्याच कार्बनला बी आर आहे हा वाला कंपाऊंड ब्रोमो इथेन म्हणजे काय असेल दोन कार्बन आहेत आणि एक ब्रोमिन अटॅच झालं आहे आणि वन क्लोरो इथिन इथिन आहे बघा इथिन म्हणजे काय झालं सी सी डबल बॉन्ड आणि त्याला सी एल तर मिळाल ऑप्शन आपल्याला वन क्लोरो इथिन म्हणजे काय झालं ऑप्शन डी झालं काय आयुपॅक आयुपॅक नॉमिन क्लेचर जे आहे तुम्ही शिकलं आहे ते इलेवन स्टँडर्डला बट ऑर्गेनिक म्हटलं रे की आयुपॅक हे नीट जमलंच पाहिजे एक बेसिक आहे ते ते आलंच पाहिजे आयुपॅक मग त्यानंतर याचा आयसोमेरिझम आणि त्यानंतर जे काही इफेक्ट्स आहेत थोडे रेझोनन्स इंडक्टिव्ह तर हे छान असे जमलेच पाहिजेत की ऑर्गेनिक सोपं जातं जर जा बेसिक वीक असेल तर मग ऑर्गेनिक डिफिकल्ट आहे बेसिक जमत असेल तर ऑर्गेनिकसारखा छान मस्त टॉपिक कोणताच नाही चला नेक्स्ट क्वेश्चन करू आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय आयडेंटिफाय फक्त कायरल मॉलिक्यूल कायरल कायरल कंपाउंड काय असतात बघा कायडल मॉलिक्यूल काय असतो की ज्याच्यामध्ये आपला जो कार्बन आहे कार्बन चार ग्रुपला कनेक्ट झाला आहे म्हणजे पहिला तर तो एस पी थ्री कार्बन आहे ठीक आहे एस पी थ्री कार्बन पाहिजे आपल्याला आणि तो चारीच्या चारी डिफरंट चारी ग्रुप्स ला कनेक्ट झालेला असेल ए बी डी ई असं काहीतरी लिहून ठेवतो कार्बन आहे आपला आणि तो इट इज कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप कार्बन कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप्स चार डिफरंट ग्रुपला जो काही कार्बन कनेक्ट झालेला असेल त्याला म्हणतो आपण कायडल कार्बन आता जर इथे कम्पेअर केला आपण तर बघा आपल्याला इथे दिसेल फर्स्ट ऑप्शनमध्ये सी एच टी जिथे जास्त हायड्रोजन आले ना बघा समजून जाईल एवढं एच टू आला किंवा एच थ्री आला एच फोर आला तर समजून जायचं की हा कायडल पॉसिबलच नाही कॉज सेम हायड्रोजन रिपीट झाला आहे त्यामुळे बघा हा हा तर पॉसिबल नाही हा इथलावाला जर बघितला तर ह्याला दोन सी एच टी कनेक्ट झाले तर हा पण पॉसिबल नसेल कार्बन हा वाला जर कम्पेअर केला आपण हावाला कंपेअर केला तर इकडचा ग्रुप आणि इकडचा ग्रुप बघा हा ग्रुप आणि हा ग्रुप सेमच आहे त्यामुळे हे पण पॉसिबल नसेल ठीक आहे सो ओवरऑल फर्स्ट ऑप्शनमध्ये कोणताच कायडल बनू नये शकत बघा स्ट्रक्चर ड्रॉ केलं ना तर तुम्हाला लगेच समजून जाईल हा असं आहे सी एच सी सी एच सी एच ट्री देच इथे असेल सी एल सी एच सी एच सी सी एच ट्री हा असं ओवरऑल वाला कंपाऊंड आहे तर त्याच्यामध्ये यू विल ऑब्झर्व की हा वाला जो आहे हा थोडा दिसताना वाटेल की हा सी एल एच वेगवेगळे आहेत तर नाही हे बाकीचे ग्रुप जर बघितलेत तर दोन्ही ग्रुप सेम आहेत त्यामुळे फर्स्ट ऑप्शन होणार नाही आहे सेकंड ऑप्शन जर आपण केलं एक्सपान करू त्याला सी एच CH, सी सी एच CH सी एल देन सी एच टू सी एच ट्री ना इथे जर कम्पेअर केलं तुम्ही तर आपल्याकडे एक मिथाईल ग्रुप आहे हा वाला हावाला जो आहे तो मिथाईल ग्रुप आहे एक हायड्रोजन आहे एक सी एल आहे आणि एक हा सी CH एच टू सी एच ट्री म्हणजे काय झाला तर इथाईल ग्रुप झाला तर असे चाळीच्या चाळी डिफरंट ग्रुप कनेक्ट झालेत त्यामुळे हावाला कार्बन आपला म्हणेल कायडल कार्बन ओके सेम वे यू कॅन ड्रॉ अदर स्ट्रक्चर्स यू विल फाईंड सी एच थ्री सी एच इथे सी एच ट्री आला आणि इथे सी एल ए सेम ग्रुप आहेत इथे तर बघा सी एच टू थ्री टाईम्स आहे सो अगेन सेम ग्रुप आहेत राईट सो ऑप्शन बी आहे ज्याच्यामध्ये वी हॅव अ कार्बन विच इज कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप्स सिन्स फोर डिफरंट ग्रुपला कनेक्ट झालाय तर तो आपला झाला कायडल मॉलिक्यूल बघा नेक्स्ट वन आहे आपल्याकडे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज इन स्वाड्स रिएक्शन बघा दोन नेम रिएक्शन आहेत हॅलोजन एक्सचेंजच्या दोन नेम रिएक्शन आहेत एक आहे फिंकलस्टाइन आणि सेकंड आहे स्वाड्स बऱ्याच जणांना बऱ्याचदा कन्फ्युजन होतो फिंकलस्टाईन एफ करून टाकतात तर तसं नाही येते पिंकलस्टाईन म्हटलं की काय असतं तर फिंकलस्टाईन म्हणजे आयोडीनचं सबस्टिड्यूशन आयोडीन ॲड होऊन जातो तिथे वेळेस स्वॉट्स जी आहे रिॲक्शन आपली स्वॉट्समध्ये आपला फ्लोरिन सब्स्टिट्यूट होऊन जातो सो so, फ्लोरिन कंटेनिंग कंपाऊंड बघायचं आहे आपल्याला तर विच इज ओनली एजीएफ के सी एन एजीसीएन एन ए आय नॉट पॉसिबल एन जो है तो अपन यूज करते फॉर पिंकल स्टाइन रिएक्शन ओके नेक्स्ट ने बहु इतना विच ऑफ द विच ऑम द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट एसे टू रिएक्शन एसेन टू रिएक्शन बदल को स्टेटमेंट करेक्ट नहीं है विचार नॉट करेक्ट विचार ठीक है बघा आता एस एन टूमध्ये मी मगाशीच आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की एस एन टू रिॲक्शन असेल तर तिथे काय होतं न्यूक्लिओफाईलचा अटॅक आणि एक्स जो आहे हॅलोजनचं निघून जाणं हे दोन्ही सायमल्टेनियसली होतं ठीक आहे तर बघा इथे फर्स्ट ऑप्शन बघू आपण रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल तर येस करेक्ट आहे एस एन टू आहे ना रेट जो असतो इट इज प्रपोर्शनल टू आर एक्स सबस्ट्रेट जो आहे तो प्लस न्यूक्लिओफाईल हायझन दोघांवरही डिपेंड करतोय सेकंड ऑप्शन न्यूक्लिओफाईल अटॅक्स द कार्बन ॲटम फ्रॉम द साईड अपोजिट टू हॅलोजन येस करेक्ट आहे हे पण ठीक आहे न्यूक्लिओफाईलचा जो अटॅक आहे ना तो होतो अपोजिट साईड नाही बघू शकता तुम्ही इथून एक्स निघून चाललाय आणि न्यूक्लिओफाईल जो आहे तो अपोजिट साईडने अटॅक करतोय तेव्हाच तर ते तो 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 स्टेट बनते ना आपल्याकडे ही अशी वाली जी ट्रांजिशन स्टेट बनते ही तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा अपोझिट साईडने अटॅक होईल नेक्स्ट बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग जे आहे ते सायमल्टेनियसली होतंय यस करेक्ट आहे सायमल्टेनियसली एकत्र होत आहे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चाललेल्या आहेत करेक्ट आहे आणि लास्ट ऑप्शन आहे एसेन टू मेकॅनिझम इज ऑबझर्व इन टर्शरी अल्किल हे लाईट तर नाही हे स्टेटमेंट रॉंग आहे सो ऑप्शन हा करेक्ट झाला ओके okay? की एस एन टू मेकॅनिझम दे आहे जे जनरली आपण प्रिफर करतो सी एच थ्री एक्स दॅट इज युअर मिथाईल और वन डिग्री मध्ये ठीक आहे वन डिग्री कार्बन हायड्रोजन बॉडी ह्यांच्यामध्ये आपण जनरली प्रिफर करतोय रिएक्शन का प्रिफर करतो ही कॉज स्टडिक हिंड्रन्स रिझन काय यायचं तर गर्दी होते खूप जास्त गर्दी असते जर टू डिग्री ऑर थ्री डिग्री घेतलं ना तर काय होतं त्या कार्बनला असे मोठमोठे ग्रुप कनेक्टेड असतात आणि मग ती जी गर्दी आहे ते क्राऊडिंग जे काही आहे त्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स डेव्हलप होतो ओके नेक्स्ट वन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडे इथे दिलं आहे व्हॉट इज प्रॉडक्ट फॉर्म वेन ॲनिलिन ॲनिलिन काय असतो आपला तर ॲनिलिन म्हणजे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंग जी आहे त्याला एन एच टू ग्रुप कनेक्ट आहे तो असतो एनेलिन तर त्याला आपण एन एन ओ टू एच सी एल बरोबर जर ट्रीट केलं ठीक एन एन ओ टू एच सी एलचा प्रॉडक्ट काय असतो तर तो असतो एच एन ओ टू नायट्रस एसिड एनेलिन प्लस एच एन ओ टू ही जी रिएक्शन आहे ही जर केली आपण तर इथून आपल्याकडे बनतो बेन्झिन डायझोनियम सॉल्ट डायझोनियम म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये एन टू ग्रुप प्रेझेंट आहे सो हा असा बनतो एन टू प्लस आणि सी एल मायनस दॅट इज युअर बेन्झिन डायझोनियम क्लोराईड ठीक आहे हा प्रोडक्ट बनतो आणि मेंशन केलं आहे बघा त्यांनी प्रिव्हियस टू हायड्रोलिसिस सांगितले समजा त्यांनी हायड्रोलिसिस सांगितलं असतं म्हणजे काय ह्याच्यावर एच टू ओची पण ॲडिशन केली असती आपण तर मग इथून फिनॉल बनला असतं ओके मग काय बनलं असतं फिनॉल बनलं असतं विच इज हावाला ऑप्शन कधी हायड्रोलिसिस नंतर दिस इज आफ्टर हायड्रोलिसिस आणि ही बिफोर हायड्रोलिसिस हा इंटरमिजिएट असतो बेसिकली अनस्टेबल असतो बऱ्याच प्रमाणात जो की पटकन वॉटर बरोबर रिॲक्ट करतो आणि फिनॉल बनवून टाकतो ओके okay? बघा नेक्स्ट रिॲक्शनला जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे आपल्याला तर विच ऑफ द फॉलोईंग रिॲक्शन इज यूज टू प्रिपेअर टॉल्युन टॉल्यून बनवायचं आहे आपल्याला टॉल्युन म्हणजे काय तर बेन्झिन रिंग आहे आणि बेन्झिन रिंगला एक सी थ्री ग्रुप कनेक्ट झालाय तर ही रिएक्शन करायची आहे फ्रॉम ब्रोमोबेन्झिन बघा ब्रोमो ब्रोमोबेन्झिन दिलाय आपल्याकडे आणि त्याच्यावरती ही रिएक्शन आपल्याला करायची त्यासाठी ऑप्शन काय या बनतो याच्यासाठी ऑप्शन एकच आहे आपल्याकडे की मी दुसरा मॉलिक्युल हा असावाला घेतला सी एच थ्री बी आर आणि ब्रोमोबेन्झिन यांची रिएक्शन केली विथ एन ए की माझ्याकडे इथून बनणार आहे बेन्झिन आणि त्याला इथे कनेक्ट होईल सी एच सी ओके आणि इथून काय होईल तर एन ए बी आर जो आहे तो निघून so, जाणार आहे सो ही जी रिॲक्शन आहे ह्याला म्हणतो आपण वुड्स फिटिक रिॲक्शन बघा तीन रिॲक्शन असतात वुड्समध्ये काय असतं तर एक अल्काइल ग्रुप आणि दुसरा पण अल्काइल ग्रुप दोन अल्काइल ग्रुपमध्ये जर जा रिॲक्शन झाली तर त्याला म्हणतो आपण वुड्स दोन अडाईल ग्रुप जर असतील अडाईल ॲडोमॅटिक ॲडोमॅटिक ग्रुप असतील तर ते असते आपली फिटिक आणि एक अडाईल आणि एक अल्काइल ग्रुप असते तर ती असते वुड्स फिटिंग जी की इथे कंडिशन होती आपली हा अराईल ग्रुप आहे ना हा जो आहे बेन ब्रोमो बेन्झिन हा आहे आपला अराईल ग्रुप आणि हा जो सी एस टी बी आर आहे हा, हा so, आहे आपला अल्काइल ग्रुप सो अल्काइल आणि आडाईलची रिॲक्शन आहे मग ह्याला म्हणतो आपण वुड्स फिटिक रिॲक्शन ओके वेगळा जी स्वॉट्स रिॲक्शन आहे स्वॉट्स रिॲक्शन काय असतं तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आर सी एल आणि त्याच्यापासून स्वर्ट्स रिॲक्शन म्हणजे काय तर आर एफचं फॉर्मेशन करतो नेम रिॲक्शन आहे त्या बघा नेक्स्ट बघू आपण चूज द फॉल्स फॉल्स स्टेटमेंट विचारलं आहे आपल्याला कोणते स्टेटमेंट रॉंग आहे ते सांगायचं आहे बघा पहिलं ऑप्शन काय आहे तर गुड यील्ड ऑफ अल्किल हेलाइट अल्किल हेलाइड कसं बनवलं जातं तर अल्कोहोलला एन एआय आणि एच थ्री पी ओ फोर बरोबर ट्रीट केलं तर तो येस करेक्ट है। आहे की रिॲक्शन आहे बघा प्रिपरेशन ऑफ अल्की लमध्ये आर ओ एचची रिॲक्शन आपण करतो विथ एन ए आय अँड एच थ्री पी ओ फोर तिथून म्हणतो आपल्याकडे आर आय करेक्ट आहे रिॲक्शन करेक्ट आहे सेकंड ऑप्शन कॉन्स्टंट बॉइलिंग एच बी तर येस हे पण करेक्ट आहे बघा आर ओ एच घेतला हे स्टेटमेंट दिलेलं आहे यू विल फाईंड जर टेक्स्टबुक रीड केलं असेल ना मुलांनी तर बघा तुम्हाला हे पटकन दिसून येईल हे लगेच लक्षात येईल हे टेक्स्टबुकमधलंही डायरेक्ट स्टेटमेंट आहे आर ओ एच प्लस कॉन्स्टंट बॉइलिंग एच बी आर आता ही रिॲक्शन अशी मेन्शन नसेल पण हे स्टेटमेंट गिवन आहे मध्ये ओके करेक्ट आहे हे पण देन टर्शरी अल्कोहोल रेडिली रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल तर येस हे पण करेक्ट आहे थ्री डिग्री अल्कोहोल जर असेल तर तो एच सी एल बरोबर पटकन रिॲक्ट करून जातो हीच तर लुकास टेस्ट होती ना आपली थ्री डिग्री अल्कोहोल जर असेल तो काय करणार आहे पटकन रिॲक्ट करणार आहे टू डिग्री थोडा स्लो रिॲक्ट करेल आणि वन डिग्री जो आहे वन डिग्री जो आहे तो तो जरा हिटिंग नंतरच रिॲक्ट करतो सो हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट झाले आणि आता जर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघितली तर ही एक्झॅक्टली उलटी दिली आहे मी रिॲक्टिव्हिविटी ऑर्डर कशी असते ॲक्च्युअल ऑर्डर इज थ्री डिग्री दॅन टू डिग्री दॅन वन डिग्री त्यामुळे मग ऑप्शन डी हा आपल्यासाठी करेक्ट झाला बघा नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला जेव्हा टाईम लागतो ना तुम्ही काय करा व्हिडिओला पॉज करा पॉज करून सॉल्व्ह करा आणि मगच सॉल्युशन बघा ठीक आहे बघा नेक्स्टला आयडेंटिफाय पिंकलस्टाईन रिॲक्शन फ्रॉम फॉलोइंग पिंकलस्टाईन रिॲक्शन सांगायचे आपल्याला मध्ये काय असतं तर आर सी एल किंवा आर बी आर आहेत म्हणजे क्लोरॉय ब्रोमो कंपाऊंड आहे आणि त्यांचा मध्ये कन्व्हर्जन होते आयडो कंपाउंड मध्ये कन्वर्जन होते तर ही रिॲक्शन आपण करतो इन प्रेझन्स ऑफ NaI सोडियम आयोडाइड ते बघा फर्स्ट ऑप्शन रॉंग झाला सेकंड ऑप्शन पण रॉंग झाला थर्ड ऑप्शन येस थर्ड ऑप्शन करेक्ट आहे फोर्थ ऑप्शन रॉंग आहे फोर्थ ऑप्शन काय आहे ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिड्युशन रिएक्शन हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिड्युशन झालं हे जे आहे हा ही झाली आपली स्वॉट्सवाली स्पॉट्स बाबाने दिली होती हे पण अगेन न्युक्लिओफिलिक सबस्टिट्युशन आहे सो राहिली आपली ही एन आय विथ ॲसिडॉन ॲसिडॉन हे फक्त सॉल्वंटचं काम करतं मिक्स करण्याचं काम करतं बाकी काही नाही त्याचा यूज ओके नेक्स्ट वन बघा आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला प्रॉडक्ट फाईन करायचं आहे पी काय असणार आहे ते फाईन करायचं आहे रिॲक्शनमध्ये दिलं आहे आपल्याला ग्रिग्नार्ड एजंट आणि ग्रिग्नार्ड डिएजंटचे रिॲक्शन करतोय एन एच थ्री बरोबर जो की आपल्याला काय देणार आहे तर प्रोटॉन देऊ शकतो एबिलिटी आहे त्याची थोडीशी असा एन एच टी तर बेस असतो थो, बट थोडीशी एबिलिटी असते त्याची की तो काय करेल एच प्लस पण डेल तर इथे जेव्हा ग्रिग्नाडिएजन्ट दिये रिएक्शन आपण अशा कंपाऊंड बरोबर करतो कोण कोण असतात असे यू कॅन टेक एच टू वॉटर यू कॅन टेक अल्कोहोल आर ओ एच और यू कॅन टेक एन एच टी तर ह्या तीनही मध्ये काय होणार आहे इथून आपला प्रोडक्ट जो आहे तो बनतो अल्केन तर इथे बघा ग्रिग्नाइडिएजमध्ये दोन कार्बन होते तर त्याचा अल्केन जो आहे तो बनेल आपला सी टू एच सिक्स दॅट इट एवढीच रिॲक्शन आहे नेक्स्ट आयडेंटिफाय आयडेंटिफाय द अल्किल हेलाइड हल केलेला आहे दॅट अंडरगोज एस एन टू रिएक्शन मोस्ट रेडिली एस एन टू अगेन बघा एस एन टूची कंडिशन काय आहे तर सी एच थ्री पाहिजे एक तर सी एच थ्री एक्स और वन 1 डिग्री वन डिग्रीवाला पाहिजे टू डिग्री आणि थ्री डिग्री जर असेल तर दे विल प्रिफर एस एन वन so, सो इथे जर बघितलं तर पहिले हे दोन ऑप्शन कट केले आपण कॉज इथे टू डिग्री आहे इथे पण टू डिग्री आहे ओके राहिले तर हे दोन ऑप्शन आणि आता या दोन ऑप्शनमध्ये जर कंपेअर केलं तर इथे बी आर आणि इथे सी एल तर गुड लिव्हिंग ग्रुप कोण असतो त्याची ऑर्डर अशी असते आयोडिन देन बी आर देन सी एड सी एल सो बी आरवाला ऑप्शन करेक्ट झाला आपला कॉज हा वन डिग्री आहे अँड तिथे बी आर विच इज अ गुड लिव्हिंग ग्रुप प्रेझेंट आहे सी एल पेक्षा बी आर हा पटकन निघून जातो ओके बघा नेक्स्ट काय आहे आयडेंटिफाय टर्शरी अल्किल हॅलाइड फ्रॉम फॉलोइंग टर्श आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला टर्शरी अल्किल हेलाइट काय असणार आहे तर त्याच्यामध्ये कार्बन जो आहे है, तो हॅलोजनला कनेक्ट झालाय आणि टर्शरी म्हणजे काय झालं टर्शि थ्री डिग्री म्हणजे काय तर त्याला तीन कार्बन कनेक्ट झाले ओके ही अशी सिच्युएशन आहे आपल्याकडे समजतंय का बघा की आपल्याकडे जो हॅलोजन आहे है ज्या कार्बनला हॅलोजन कनेक्ट झालाय दॅट कार्बन हा वाला जो कार्बन आहे दिस कार्बन इज फर्दर कनेक्टेड तो अजून तीन कार्बनला जर कनेक्ट झाला असेल तर त्याला काय म्हणतो आपण थ्री डिग्री अल्किलेलाईड आता कम्पेअर करू बघा इथे सो सी एच टू आहे नॉट पॉसिबल इथे पण सी एच टू आहे नॉट पॉसिबल सी एच टू आहे नॉट पॉसिबल इथे सी आहे पॉसिबल आहे की नाही कारण बघा ना कसं आहे कार्बन जो आहे तो चार बॉन्ड बनवतो कार्बनचे चार बॉन्ड असतात आता ह्या चार मधले एक बॉन्ड तर गेला आपला हायलोजन बरोबर एक बॉन्ड कोणाबरोबर आहे तो आहे है हॅलोजन बरोबर आणि मग उरलेले तीन कोणाबरोबर असले पाहिजेत तर तीन असले पाहिजेत विथ कार्बन मग हायड्रोजन किती राहिले हायड्रोजन झिरो करेक्ट सो हा डायरेक्ट लिहून टाकला ऑप्शन डी तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे काही ड्रॉ करत बसायची गरज नाही आहे डायरेक्ट आयडेंटिफाय करायचं थ्री डिग्री म्हटलं की आपल्याकडे हायड्रोजन शून्यमधून जातात झिरो बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आयडेंटिफाय द ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे अगेन सेम कायरल कार्बन जो असतो ना कायरल कार्बन तो शोधायचा आपल्याला बघा स्ट्रक्चर ड्रॉ करतो इथे इथे आहे फर्स्ट सी एच थ्री सी एच इथे एल बी आर आणि इथे आहे सी एच टू सी एच थ्री बघा फर्स्ट ऑप्शनच झाला आपला हा जर कार्बन आता आपण बघितला आवाला कार्बन तर धिस कार्बन इज कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप्स चाळीच्या चाळी काय आहेत डिफरंट ग्रुप्स आहेत सिन्स चाळीच्या चाळी डिफरंट ग्रुप्स आहेत तर तो काय झाला आपला ऑप्टिकली ॲक्टिव कंपाऊंड बाकीचे तशी ड्रॉ करायची गरज नाही आहे बट तरी मी तुम्हाला दाखवतो पटकन ड्रॉ करून सी एच थ्री सी सी एच थ्री इकडे पण अजून एक सी एच थ्री आणि इथे बी आर बघा नॉट पॉसिबल नेक्स्ट वन आहे सी एच थ्री सी एच टू थ्री टाइम्स इथे म्हणजे सी एच टू सी एच टू सी एच टू हे असं झालं स्ट्रक्चर अगेन सी एच टू आणि बी आर चला काय बघा प्रत्येकमध्ये प्रत्येक कार्बनला जास्त हायड्रोजनचा काउंट जो so आहे तो मोर दॅन वन आहे सो नॉट पॉसिबल नेक्स्ट वन इथे आहे आपल्याकडे सी एच थ्री सी इथे आहे एच इथे परत सी एच ट्री आला सो नाही पॉसिबल पुढे आहे सी इथे आहे एच इथे आहे बी आर अगेन इथे काय येईल आपल्याकडे तर सी एच सी एच सी एच टी तर अगेन नॉट पॉसिबल ते बाकी जे सी एच टी तर पॉसिबल नाहीच आहेत ह्या तिघांना जर कंपेयर केलं तर हे पण पॉसिबल नाही हा पण पॉसिबल नाही आणि हा जर बघितला तर हा ह्याला हा आणि हा सेमच ग्रुप आहे लेफ्ट आणि राईटचा जो ग्रुप आहे तो सेमच आहे त्यामुळे हा पण नाही पॉसिबल ठीक आहे सो बी सी डीमध्ये काहीच पॉसिबल नाही आहे फक्त एमध्ये पॉसिबल आहे ओके बघा नेक्स्ट वन काय आहे तर करेक्ट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्शन इन्वॉल्व्हिंग क्लिवेज ऑफ सी एक्स बघा सी एक्स बॉन्डचा क्लिवेज बघायचा आपल्याला बॉन्ड ब्रेकिंग करायचे सी आणि एक्सचा आता तसं तर हा सी एक्स बॉन्ड ब्रेक व्हायला डिफिकल्ट जातो का डिफिकल्ट असतो तर इथे काय असतं तर थोडंसं रेझोनन्स स्टेबिलायझेशन येतं आणि ड्यू टू धीस रेझोनन्स आपला जो हॅलोजन आहे हॅलोजन बघा काय करतो तर हॅलोजनकडे असते लोन पे आणि इथे आपल्याकडे एक कन्झ्युगेशन बनतं कोणतं वाला कंज्युकेशन तर पाय सिग्मा लोन पेअर हे असं वालं कंज्युकेशन बनतं आणि ह्यामुळे काय होतं तर सी एल ह्याचे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट करतो हे इकडे शिफ्ट होतात आणि मग इथून आपल्याकडे हे असं स्ट्रक्चर बनतं सो बेसिकली इथे सी एल जो आहे त्याला काय आहे तर पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे पार्शियल डबल बाँड कॅरेक्टरमुळे इथे तो इलेक्ट्रॉन रिमूव्हल जे आहे इलेक्ट्रॉन रिमूव्हल थोडंसं डिफिकल्ट असतं ओके सो मग हे ओवरकम करण्यासाठी जी काही रिएक्शन आहे ती ॲक्टिवेट कशाने केली जाते तर ती ॲक्टिवेट होते बाय इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप तुम्ही जर टेक्स्टबुक ओपन केलं तर टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ही ऑर्डर दिसून येईल डायरेक्ट ही रिएक्शन दिलेली आहे आपल्याला कन्व्हर्जनसाठी कसलं कन्व्हर्जन आहे तर ए आर सी एल टू ए आर ओ एच ह्या कन्व्हर्जनची ही रिॲक्शन आहे सो यू कॅन ऑब्जर्व दॅट रिॲक्शन की तिथे जसे आपण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ॲड करत जाऊ ना तशी ती रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते सो मग ही ऑर्डर थ्री टू आणि वन या अशा पॅटर्नमध्ये बनून जाईल ओके बघा नेक्स्ट वन बघू आपण विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज डिफिकल्टी इन ब्रेकिंग सी एक्स बॉन्ड बघा इथे कसे आहे जो नायट्रो ग्रुप आहे नायट्रो ग्रुप तर ह्या नायट्रो ग्रुपचा इफेक्ट जो आहे तो ऑर्थो आणि पॅरालाच आहे म्हणजे तो जो ऑर्थो आणि पॅराला असेल ना रे तरच काय होतं तो नायट्रो ग्रुप काय करतो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो आणि बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन विथड्रॉवल तिथे कार्बन जो असेल कार्बन विच इज कनेक्टेड टू हॅलोजन तर त्या कार्बनला काय येतो पॉझिटिव्ह चार्ज त्यामुळे हा बॉन्ड ब्रेकिंग होणं इझी बनून जातं तसं ओके सी एल कसा निघून जातो हो तिथून पण हाच जर जे ग्रुप आहेत ते मेटा पोझिशनला असतील इफ दो आर ॲट मेटा पोझिशन देन त्याचा इफेक्ट खूपच कमी आहे इट हॅज ऑलमोस्ट नो इफेक्ट त्यामुळे मग इथे आपला ऑप्शन कोणता बनणार आहेकडे तर मेटा नायट्रोक्लोरोबेन्सिन हा मला आपला करेक्ट ऑप्शन म्हणून जाईल ओके okay? बघा हा पॅराग्राफ आहे मी तुम्हाला वाटल्यास आ, दोन सेकंड द्या मी एक 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 तुम्हाला एक स्क्रीनशॉटच दाखवतो की एक्झॅक्टली कुठे मेन्शन केलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये बघा जर तुम्ही टेक्स्टबुक ओपन केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे लास्टला जिथे रिॲक्शन्स आहेत त्या लास्ट लास्ट रिॲक्शनमध्ये यू विल फाईंड दॅट रिॲक्शन अराउंड ऑन पेज नंबर टू ट्वेंटी सेवन ठीक आहे अराउंड टू ट्वेंटी सेवनला वी विल हॅव दॅट पॅराग्राफ की जिथे हे मेन्शन केले न्यूक्लिओ फिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्याच्या अंडर हा पार्ट मेन्शन केलेला आहे जर पेज ओपन केलं तर तुम्हाला ही रिॲक्शन दिसेल की जेव्हा एक सिंगल ग्रुप असतो आपल्याकडे सिंगल ग्रुप असतो तेव्हा ही रिॲक्शन होते अराउंड फोर थर्टी थ्रीला जेव्हा दोन ग्रुप ॲड केले तेव्हा ती होते फोर झिरो थ्रीला आणि तीन ग्रुप ॲड केले तेव्हा वॉर्म कंडिशन वॉर्म कंडिशन म्हणजे काय खूप कमी टेम्परेचर तर जसे जसे आपल्याकडे इथे बघा ॲक्टिवेट करणारे ग्रुप ॲड होत जातात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जसे ॲड होत जातात ना तशी ही रिॲक्शन पटापट होते आणि ह्या कुठे पाहिजे तर हा ग्रुप पाहिजे ॲट ऑर्थो आणि पॅराला वेळात जर मेटाला असेल तर मेटा पोझिशन हॅज नो इफेक्ट प्रॅक्टिकली नो इफेक्ट व त्यामुळे इथे मेटा नायट्रोबिन्झिन घेऊन टाकायचं ऑप्शन ठीक आहे बघा नेक्स्ट रिॲक्शन काय आहे तर द रिॲक्शन ऑफ अरिल हेलाइड विथ सोडियम मेटल टू गिव्ह डाय बायफिनाईल बघा ही रिॲक्शन कशी आहे अरिल हेलाइड म्हणजे काय हा असा कंपाऊंड आहे ठीक आहे याची रिॲक्शन आपण एन ए बरोबर करतोय सो दोन्ही अडील ग्रुप झाले दोन्ही अरिल ग्रुप असतील तर मगाशीच सांगितली रिॲक्शन काय हा कंपाउंड हा असा बनणार आहे बायफिनाईल म्हणजे काय असतं बघून ठेवा दोन बेंझिन रिंग आहेत ह्या आरशा कनेक्ट झाल्यात ह्याला म्हणतो आपण बायफिनाइल ओके सो ही जी रिॲक्शन आहे ह्याला म्हणतो आपण फिटिक रिएक्शन फिटीक रिएक्शन वुड्स फिटिक म्हणजे काय की एक आर आणि एक ए आर वुड्स म्हणजे दोन्ही आर म्हणजे अल्काइल ग्रुप आणि फिटिकमध्ये दोन्ही ए आर ए आर ग्रुप सो इथे ऑप्शन जो आहे तो असेल आपला पिटीक इथे समोर ते टाईप नाही झालेला आहे बट तुम्ही लक्षात ठेवाल की हा काय ऑप्शन करेक्ट झाला फिटिंग ओके okay? बघा नेक्स्ट रिॲक्शन बघू आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले तर द फॉलोइंग घ्यायचं कायडल कार्बन कायरल कार्बन विचारलाय अगेन बघा थर्ड टाइम आला हे सेम कार्बन कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप्स फोर डिफरंट ग्रुप जर असेल तर तो असणार आहे आपला कायरल कायरल कार्बन ओके okay? so, सो इथे जर बघितला आपण ऑप्शनमध्ये तर बघा इथे सी एच थ्री एच सी एल आणि सी एच टू सी एच थ्री मग अशी ड्रॉ पण केलं होतं स्ट्रक्चर परत एकदा ड्रॉ करतो हे असं स्ट्रक्चर आहे चार चार डिफरंट ग्रुप आहेत सो तो काय झाला आपला कायरल कंपाऊंड झाला ठीक आहे ओके नेक्स्ट वन डज नॉट मॅच डज नॉट करेक्ट कोणता ऑप्शन आहे जो करेक्ट नाही आहे आउट ऑफ हॅलो हॅलोअल्केन मिथाईल क्लोराईड तर येस करेक्ट आहे सी एच थ्री सी एल मिथाईल हॅलोअल्केनच आहे तो कॉज सी एच टी ग्रुप अल्काइल असतो बेन्झिलिक हॅलाइड तर येस बेन्झाईल क्लोराईड बेन्झाईल क्लोराईड म्हणजे कसं असतं बघा कंपाऊंड हे असं असतं बेन्झिन मग त्याला सी एच टू आणि मग त्याला सी एल हा झाला बेन्झाईल क्लोराईड करेक्ट आहे हॅलोअलिन है हॅलो अरिन तर क्लोरोबेन्झिन येस इट इज ऑल्सो करेक्ट बेन्सिन रिंग आणि त्याला जर सी एल डायरेक्ट कनेक्ट झालाय तर तो झाला क्लोरोबेन्सिन विच इज हॅलोरिन आणि लास्टला अलिलिक हॅलाइड विचारलंय आणि वन क्लोरोइथिन जेलय बघा वन क्लोरोइथिन हे एक्झाम्पल असतं आपलं विनिलिक विनिलिक हेलाइडचं आपण पहिला दुसराच क्वेश्चन केला होता हा की वन क्लोरोइथिन इज युअर विनिलिक हेलाइड अॅलिलिक हॅलाइड काय असतात तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याला कार्बन सिंगल बॉन्ड आणि मग त्याला हॅलोजन असेल ही अशी कंडिशन असेल ह्यांना म्हणतो आपण सो इथे फोर्थ जो आहे तो मॅच करत नाहीये त्यामुळे तो आपला करेक्ट ऑप्शन झाला ठीक आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स मध्ये इथे काय दिलंय बघा वुड्स रिएक्शन कोणती नाही आहे हे विचारलंय वुड्सला कंडिशन काय आहे तर दोन्ही ग्रुप जे आहेत दोन्ही ग्रुप अल्काइल पाहिजेत तर दोन्ही ग्रुप अल्काइल आहेत का बघा इथे आहेत करेक्ट झालं इथे आहेत का, का नाही ॲटोमॅटिक आला तर ही रिॲक्शन रॉंग झाली म्हणजे ऑप्शन करेक्ट झाला ओके बाकीचे दोन बघू शकता तुम्ही बाकीच्या ऑप्शन्समध्ये अल्काईल ग्रुपच आहेत ओके नेक्स्ट वन आयडेंटिफाय आयडेंटिफाय काय करायचं आहे बघा स्वाड्स रिॲक्शन स्वार्ट्स रिॲक्शन आयडेंटिफाय करायची आहे स्वाड्स रिॲक्शनला कंडिशन काय असते रे तर स्वॉर्ट्समध्ये आपल्याला फ्लोरिन सबस्ट्रीब्यूट करायचं आहे इथे असेल आर सी एल और आर बी आर तिथून

रीड करा नुसतं रीड करून चालत नाही ऑर्गॅनिक रीड करा रीड करताना रिॲक्शनचा एक जो फ्लो चार्ट बनवलेला असेल होपफुली तुमच्याकडे फ्लो चार्ट असणार आहे अजूनही जर फ्लो चार्ट नसेल तर जा वन शॉट बघा त्याच्या एंडला यू विल गेट दॅट फ्लो चार्ट सो फ्लो चार्ट बनवा आणि त्या रिपिटिशनमध्ये प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला रिॲक्शन लक्षात राहतील खूप जास्त रिॲक्शन असतात ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन बऱ्याच जणांना असं होतं की लक्षात राहत नाही लक्षात नाही राहत रिॲक्शन तर बघा रिपिटेशन इज अ की ठीक आहे रिपिटेशन इज अ की टू सक्सीड इन ऑर्गेनिक केमिस्ट्री ऑलवेज रिमेंबर दिस जितक्या वेळा तुम्ही रिपीट करणार ना तितक्या वेळा ते कमी आहे सो कंटिन्युअसली रिपीट करत जायचं कंटिन्युअसली रिपीट करायच्या रिॲक्शन राहणार ऑटोमॅटिकली त्या रिॲक्शन ॲट द एंड लक्षात राहणार सो घाबरू नका ऑर्गॅनिकला फोबिया वगैरे काही घ्यायचं नाही ऑर्गॅनिकचा ऑर्गॅनिक इझी आहे इट जस्ट दॅट यू नीड मुअर प्रॅक्टिस जस्ट प्रॅक्टिस इट अँड यू विल गेट ऑल द आन्सर्स इझिली चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओला इथेच एंड करूया टाटा बाय बाय